नमस्कार। गेल्या काही दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जोरदार इनकमिंग पाहायला मिळत आहेत। भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीची वाट धरल्यानंतर आता जनसुराज्य पक्षाचे नेते आणि हातकंगले विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार राजू आवळे यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला आहे। हा प्रवेश राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात पार पडला। माजी आमदार राजू आवळे यांच्यासोबत इचलकरंजी नगर परिषदेचे सदस्य अब्राहम आवळे, वडगाव नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष आणि काँग्रेसचे नेते रामभाऊ सूर्यवंशी, कबनूरचे भाजपाचे शहराध्यक्ष सुधाकर कुलकर्णी, भाजपाचे नितीन कामत बाबू पतोरी, दिनेश डायमा पिंपरी चिंचवड येथील लहुजी सेनेचे युवराज डाकले, वडगाव नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्ष लता सूर्यवंशी यांनी प्रवेश केला आहे। अशा प्रकारे भाजपला अजून एक मोठी खिंडार पडली आहे। त्याचप्रमाणे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी अजून एक मोठा गोप्यस्फोट केला आहे। पक्ष सोडून गेलेले परत पक्षात येण्यास तयार आहे। येत्या काही दिवसात अनेक जण राष्ट्रवादीमध्ये जोरदार इनकमिंग करतील असाही मोठा गोप्यस्फोट अजित पवार यांनी केला आहे। मित्रांनो, अशा पद्धतीनं राष्ट्रवादीत जोरदार इनकमिंग सुरू झाला असून भाजपाला मोठे खिंडार पडले आहे। यावरती तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत आणि तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। चला तर भेटूया अशाच पुढच्या नवनवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत करतो आपली रजा। जय हिंद, जय महाराष्ट्र।